इतका लहान होतो, पण मी तेव्हा स्वतःहून मग ते शोधायला सुरुवात केली की असं काहीतरी आपल्याला शिकायचं असेल तर काय करू शकतो आपण. आणि मग मी तेव्हा भरपूर शोध घेतला. पण एकच सांगू शकेल की नृत्य हे माझ्या जीवनाचं ध्येय माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत असणार आहे. पण माझ्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट जो ठरला तो परफॉर्मन्स. मिळालं तर भरपूर सक्सेस मिळतं, नाहीतर मग काहीच मिळत नाही. त्यांनी तेव्हापासूनच मला सांगून ठेवलं होतं की नाही असं पण होऊ शकतं आणि तसं पण होऊ शकतं. या दोन्ही गोष्टींच्या सिच्युएशनसाठी तू स्वतःला प्रिपेअर राहायला पाहिजे, कारण की ती लोकांची ती जी मानसिकता आहे किंवा लोकांची जी धारणा आहे ती खरं तर बदलायला पाहिजे, पण ती बदलत नाही आहे. आपण आज 21st सेंचुरीमध्ये राहतोय, 4G 5G एज आणि जनरेशनमध्ये वावरतात, पण आजही असं आहे की अरे वो क्या क्लासिकल डान्सर आहे, अरे वो क्या ऐसा आहे. म्हणजे आईवडिलांचा सपोर्ट फार गरजेचा आहे कलेच्या क्षेत्रात. तुम्हाला जर काहीही करायचं असेल, म्हणजे नॉट ओनली इन डान्स, प्रत्येकच क्षेत्र झालं. तुम्ही आता जसं आपली जर्नी स्टार्ट वगैरे केली तेव्हा तुम्हाला घरून वगैरे सपोर्ट मिळत होता? हो, खरं तर असं म्हणू शकतो की घरून सपोर्ट होता, म्हणूनच इथपर्यंत प्रवास करू शकतो आणि इथून पुढे प्रवास करत राहील. पण असं म्हणू शकतो की सपोर्ट नव्हता असं तर बिलकुलच नाही म्हणणार, सपोर्ट होताच. पण हे प्रत्येकांच्याच घरी होतं, मी एकुलता एक असल्या कारणाने अजूनच जास्त. सो असं होतं की काय तू डान्सच्या क्षेत्रात जातो किंवा कशाला या क्षेत्रात जायचं आहे, हे आपल्यासाठी नाही आहे किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी नाही आहे, आणि आपण काय जॉब करायचं आणि व्यवस्थित आयुष्य घालवायचं. पण जसं मी मगाशी सांगितलं की तो परफॉर्मन्सेस माझ्या आयुष्यात मला खूप स्टक करून गेला आणि तिथून खरं तर माझ्या जर्नीची नृत्याची सुरुवात झाली. सो तेव्हापासून ठरवून ठेवलं होतं की आपल्याला करायचं आहे तर डान्समध्येच करायचं, डान्स आणि दुसरं असं सोबत घेऊन पॅरलली नाही करायचं, डान्समध्येच जायचं. सो असं आहे की एकुणता एक असल्यामुळे आईवडिलांचे पण काही एक्सपेक्टेशन्स असतात आणि हे प्रत्येकांच्याच घरी असतात, माझ्याच घरी नाही, हा प्रत्येकांकडेच. म्हणजे एकदम गरीबातला गरीब म्हणा, मध्यमवर्गीय म्हणा किंवा अतिशय श्रीमंत असलेला व्यक्ती, प्रत्येकांचे एक्सपेक्टेशन्स असतात त्यांच्या याच्याकडनं. सो माझ्या आईवडिलांचं पण असं होतं की नाही तू ठीक आहे, तू शिकतोय, करायचं आहे पुढे जायचं जा, पण मग याच्या व्यतिरिक्त पण दुसरं काहीतरी कर. पण माझं तेव्हा ऑलरेडी ठरलेलं होतं की मला याच्यातच पुढे जायचं आहे. सो कदाचित ती गोष्ट माझी जास्त हावी झाली. आणि आई बाबांचं असं होतं की ठीक आहे, म्हणजे तू करतोय ना तर तू कर, आमचा सपोर्ट आहे असं नाही. पण मग याच्यातनं जे काही होणार आहे चांगलं म्हणू शकतो किंवा वाईट पण म्हणू शकतो. म्हणजे जसं मी सांगितलं की मिळालं तर भरपूर सक्सेस मिळतं, नाहीतर मग काहीच मिळत नाही. सो सक्सेस मिळालं तर सगळेच आनंदी होतात, पण फेल्युअर मिळाल्यानंतर माणूस पूर्णपणे खचतो. तर त्यांनी तेव्हापासूनच मला सांगून ठेवलं होतं की नाही असं पण होऊ शकतं आणि तसं पण होऊ शकतं, या दोन्ही गोष्टींच्या सिच्युएशनसाठी तू स्वतःला प्रिपेअर राहायला पाहिजे. कारण की माझ्याकडे कलेचं काहीही बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणजे माझ्या पूर्ण अख्ख्या फॅमिलीमध्ये खरं तर माझ्या आजोबा आणि पणजोबा ते सगळे कुस्ती प्लेअर आणि आखाड्यात वगैरे जायचे. सो दानपट्टा आणि ते सगळं खेळायचे. मी अतिशय वेगळ्याच प्रोफेशनमध्ये येऊन गेलो असं म्हणू शकतो. सो त्याच्यामुळे काय की घरी बॅकग्राऊंड किंवा असं काहीच नसल्यामुळे आणि अवेअरनेस किंवा माहिती नसल्यामुळे त्यांना थोडंसं इन्सिक्युरिटी व्हायची की कसं होईल, काय होईल, कसा हा या प्रोफेशनमध्ये गेला. माझ्या भरपूर नातेवाईकांना पण हाच प्रश्न पडायचा की हा असा कसा या एकदम प्रोफेशनमध्ये चालला गेला. पण मग हळूहळू म्हणू शकतो की हळूहळू थोडं काहीतरी व्यवस्थित होत गेलं, मिळत गेलं, अतिशय चांगल्या लोकांसोबत, अतिशय दिग्गज आणि ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांसोबत जेव्हा काही क्षण घालवायला मिळाले, मोठमोठ्या रंगमंचावर प्रस्तुतीकरण व्हायला लागलं, पेपर्समध्ये आर्टिकल्स मुलाखती यायला लागल्या. सो तेव्हा पुढे आईवडिलांचं असं झालं की म्हणजे त्यांना असा विश्वास दिसला की नाही आपला मुलगा जे करतो आहे त्याच्या पद्धतीने ते तो व्यवस्थित करायला सुरुवात झालेली आहे. सो त्यांनी मग तेव्हापासून त्यांनी मला काही कुठल्याच गोष्टीला रोकठोक अशी केली नाही, आणि मला आधीपासूनच कुठल्याच गोष्टीला रोकठोक नव्हतीच, खूप फ्रीडम होतं घरी माझ्या. सो त्याच्यामुळे कदाचित मी हे क्षेत्र निवडू शकलो आणि या क्षेत्रात येऊ शकलो, कारण की फार गरजेचं आहे की आपण एका अशा क्षेत्रात जातो की ज्या क्षेत्रात ला किंवा ज्या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. कारण कलेचं क्षेत्र आणि कलेच्या क्षेत्रात जेव्हा आपण पदार्पण करतो तेव्हा लोकांना असं वाटतं की आपण काहीतरी छंद म्हणून जोपासतात आहे किंवा हॉबी म्हणून लोक आता पण बघतात. सो पण जेव्हा आपण त्याला ॲज अ प्रोफेशन म्हणून किंवा व्यवसाय म्हणून आपण करण्याचा निर्धार घेतो किंवा विचार करतो, सो तेव्हा असं वाटतं की प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होतो. अरे काय तू काय नाचणारच आहे का आयुष्यभर, अरे क्या तू नाचणही वाला आहे क्या. सो ह्या सगळ्या गोष्टीचा दृष्टिकोन खूप खूप चेंज होऊन जातो म्हणजे बघण्याचा. सो ते सगळं करून, ते सगळं फेस करून आणि त्या सगळ्या लोकांकडे बघून, त्यांना निग्लेक्ट करून जेव्हा आपण पुढे सरकत जातो तेव्हा आपण जरा स्टेबल होतो. आणि मला असं वाटतं की पालकांचा म्हणजे आईवडिलांचा सपोर्ट फार गरजेचा आहे कलेच्या क्षेत्रात. तुम्हाला जर काहीही करायचं असेल, म्हणजे नॉट ओनली इन डान्स, प्रत्येकच क्षेत्र झालं, नृत्य, गायन, वादन, नाट्य, साहित्य आणि चित्रशिल्प. सो याच्यात जर तुम्हाला करायचं असेल तर पॅरेंट्स लोकांचा सपोर्ट फार गरजेचा आहे.
आणि दुसरं म्हणजे आई वडिलांच्या सपोर्टच्या व्यतिरिक्त पण आपली स्वतःची पण मानसिकता आपल्याला ॲज अ स्टुडंट, ॲज अ आर्टिस्ट आणि ॲज अ कमर्शियल पर्सन इन द आर्ट फील्ड, या तीनही स्टेजला जेव्हा आपण जातो, म्हणजे आपण पहिले स्टुडंट असतो, मग काही काळानंतर आपण ॲज अ आर्टिस्ट म्हणून डेव्हलप व्हायला सुरुवात होते, आणि तोच आर्टिस्ट व्यावसायिकरित्या जेव्हा स्वतःला घडवतो किंवा पुढे आणतो तर त्याचा तो जर्नी एक वेगळा सुरू होतो. सो ह्या तीनही स्टेजला जेव्हा असतो आपण, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींना फेस करून पॉझिटिव्हली राहून स्वतःला स्टेबल ठेवून पुढे जाण्याचा जर आपण निर्धार घेतला किंवा आपण जर पुढे चालत गेलो तर मला असं वाटतं की लोक काय बोलतात आणि काय विचार करतात किंवा काय कोणीतरी तुम्हाला टॉन्टिंग करत आहे किंवा काय तुम्हाला कोणीतरी चार चौघात बोलत आहे याचं तुमच्यावर काहीही रिॲक्ट होत नाही आणि रिॲक्शन होत नाही. कारण की आत्ताही मला पण भरपूर असे लोक आहेत जे खूप पॉझिटिव्हली घेतात, भरपूर लोक खूप निगेटिव्ह कमेंट्स करतात डान्स बघितल्यानंतर किंवा डान्स हे झाल्यानंतर, कारण आपण कोणाच्याच विचारसरणीला बदलू नाही शकत मला असं वाटतं. आणि जसं आपण आताच्या सोसायटीमध्ये राहतो तिथे अजूनही नृत्य हे क्षेत्र फक्त आणि फक्त मुलींचंच आहे किंवा बायकांचंच आहे आणि स्त्रियांनीच नृत्य करावं किंवा स्त्रियांसाठीच असतं असं आहे. पण मला प्रामुख्याने तुझ्या सगळ्या व्ह्युअर्सला किंवा सगळ्या श्रोतांना सांगावंसं वाटतं की हा अतिशय चुकीचा समज आहे की नृत्य हे स्त्रियांसाठी आहे किंवा स्त्रियांचं आहे. साक्षात भगवान नटराज हे एक स्वतः नृत्याचे उद्योजक किंवा नृत्याचे ज्यांनी नृत्याची सुरुवात केली, ज्यांनी नृत्य सृष्टीमध्ये तयार केलं, ते स्वतः एक पुरुष आहेत आणि त्यांच्यापासून ते निघालं नृत्य, त्यांच्यापासून ती उत्पत्ती झाली. सो मला असं वाटतं की त्याची पूजा आम्ही सगळेच करतो. सो त्याचे उपासक म्हणून आम्ही ते नृत्य शिकतोय किंवा नृत्य करतोय. सो पुरुष हा भाग जो आहे की पुरुषांनी नृत्य करू नये किंवा पुरुषांनी शास्त्रीय नृत्य शिकू नये किंवा पुरुषांसाठी नृत्य नाही आहे, हा जो लोकांचा समज आहे हा अतिशय चुकीचा समज आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की भरपूर म्हणजे कितीतरी शे वर्षापूर्वी, कितीतरी हजारो वर्षापूर्वीची ही नृत्याची शैली आहे आणि त्या काळी खरं तर समाजामध्ये असं होतं की स्त्रियांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्याची सुद्धा मुभा नव्हती, पुरुषांसमोर बोलण्याची सुद्धा मुभा नव्हती, पुरुषांसमोर मान वर करण्याची सुद्धा मुभा नव्हती. सो अशा वेळी त्या काळी स्त्रिया कशा काय नृत्य करत असतील रंगमंचावर जाऊन किंवा देवालयात जाऊन, कारण तेव्हा ते हे देवांसाठी मंदिरांसाठी केलेलं जायचं, कारण हे देवदासींद्वारा मंदिरांसाठी केलेलं नृत्य असं होतं. त्याच्यानंतर त्याचा तो जर्नी झाला तो देवदासी म्हणजे दासी अट्टम आणि साधी असं नाव होतं भरतनाट्यमला पहिले. सो त्याच्यानंतर ते महाराजांच्या कोर्ट आणि महाराजांच्या दरबारामध्ये आलं आणि त्याच्यानंतर मग ते जनरली कमर्शियल स्टेजवर यायला सुरुवात झाली. सो नृत्याचे पण असे तीन टप्पे आहेत, सो मंदिर, राजदरबार आणि त्याच्यानंतर मग प्रोफेशनल स्टेज जे आज आपण त्याचं स्वरूप बघतोय. सो त्या काळाची गोष्ट सांगतो मी, त्या काळी तर स्त्रियांना इतकी मुभाच नव्हती ना, मग त्या काय स्त्रिया कुठे जाऊन नृत्य करतील किंवा काय करतील. त्या काळी असं होतं ना की पुरुषच नृत्य शिकायचे, पुरुषच नृत्य करायचे, पुरुषच स्त्री वेश धारण करून नृत्य परफॉर्म करायचे ॲज अ फिमेल गेटअपमध्ये. जसं आठ शास्त्रीय नृत्य आहे त्याच्यामधलं एक नृत्य मी तुम्हाला सांगू शकतो की कुचीपुडी हे जे नृत्य आहे आंध्र प्रदेशमधलं, त्याच्यामध्ये आजही असा प्रकार आहे भामा कलापम नावाचा एक नृत्याचा की जो आजही तुम्हाला स्त्री वेशामध्येच परफॉर्म करावा लागतो, म्हणजे त्याचं ते ट्रेडिशन तसंच आहे. सो त्या काळी असं होतं की पुरुषच स्त्री वेशामध्ये नृत्य प्रस्तुती करायचे. काही कालांतराने असं म्हणू शकतो की स्त्रियांनी देखील नृत्य शिकायला आणि करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग ती त्यांचा जर्नी तो पुढे सुरू झाला आणि तो अतिशय वाढत गेला. कारण याच्यासाठी असं म्हणता येईल की जसं आपण आधीच बोललो की इन्कम आणि हे, तर ती एक मेन गोष्ट होती की पुरुषांना जर करायचं असेल आणि व्यावसायिकरित्या तर त्याच्यामध्ये एक पाहिजे तशी इन्कम तुम्हाला मिळू शकत नाही, तर त्याच्यामुळे पुरुष मंडळी ही थोडी कालांतराने कमी होत गेली आणि स्त्रिया चा भर त्यात जास्त होत गेला. आणि आता आपण सर्वत्रच बघतोय की सगळीकडे स्त्रिया आणि पुरुष असे दोन्ही नर्तक आणि नर्तकीच आपण बघतो की असे दोनही लोक आहेत की जे भरपूर काम करतात आहे नृत्यासाठी आणि ते जोपासण्यासाठी आणि ते पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी. सो असं मी सांगू शकतो तुझ्या व्ह्युअर्सला की हा एक समाज म्हणजे समाजाचा जो दृष्टिकोन आहे की पुरुषांनी नृत्य करू नये किंवा पुरुषांसाठी नृत्य नाही आहे, हा खरं तर बदलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि स्पेशली शास्त्रीय नृत्य तर असं मला वाटतं की लोकांची ती जी मानसिकता आहे किंवा लोकांची जी धारणा आहे ती खरं तर बदलायला पाहिजे, पण ती बदलत नाही आहे. आपण आज 21st century राहतोय, 4G 5G च्या एज आणि जनरेशनमध्ये वावरतोय, पण आजही असं आहे की अरे
वो क्या क्लासिकल डान्सर आहे, अरे वो क्या ऐसा आहे. सो हे जे आहे ना, हे लोकांचं बदलायला पाहिजे. आणि खरं तर मला असं वाटतं की येणाऱ्या काही काळामध्ये ते बदलेल असं म्हणजे अपेक्षा करू शकतो. होप सो, बघूयात पुढे काय होऊ शकतं ते. हो आहे.